दर्शन होता थेंबाच्या प्रतिबिंबा थेंबाळी सागर। तसं मला वाटलं नव्हतं तुम्ही अन्यायाची साथ द्याल। मला न्यायाचा पक्ष घेण्यासाठी बदनाम केले जाते का अशासाठी की मी तुमच्या वासनेला बळी नाही पडले? ओ बस कर बस कर। ही जी तुझी आहे ना, तिला जरा सांग ताराच्या बाळाची हत्या बनून पाचवी पुजायची आहे। तू रागावलाय? मला कोणावरही भार नाही व्हायचंय। आता यापुढे मी तुमच्या खोलीच भाडं देत जाईन। हा काय, कही पे निगाह है कही पे निशाना। एका चांगल्या सुसंस्कृत मुलीकडे लग्नाची भीक मागून एका नाचणारीला घरी आणून ठेवलेस यार। ती ती खूप हट्टी आहे रे, आणि तू वाया गेलेला आहेस। आता जर शालिग्रामने हे सगळं केलंच आहे तर तुम्हाला माझी आणि माझ्या चित्रांची मित्रांची काय गरज आहे, नाही का? आता पेंटिंग तुम्हाला प्रदर्शनानंतरच मिळतील। या लाला जानकी बाबू आणि शालिग्रामची वाट नाही ना लावली तर खरंच सांगतो माझं नाव मी कर्नल नाही लावणार। हो लालाजी, हे पहा, जर आमच्यामुळे प्रदर्शनात कुठल्या प्रकारची गडबड झाली असेल तर। खरं तर हे आहे बाबा, आमची सगळी अब्रू तुम्ही धुळीला मिळवली। अरे तुम्ही पण कमाल करता लालाजी, तिथे चित्रांचं प्रदर्शन थोडी चाललं होतं, मुजोर आणि ढोंगी नेत्यांची चमचेगिरी चालली होती, त्यांची बाबागिरी चालली होती आणि हद्द झाली। अब तिरंग्याचा अपमान होत होता। ठीक आहे, तुला जे समजायचं ते समज। मी तर तुला धन्यवाद देण्यासाठी फोन केला होता, खूप चांगले वागलात माझ्याशी। हा काय आर्टिस्टिक मूडचा ताप चढलाय? असं नका बघू, आता मी तुमच्या कुठल्या स्टंटला नाही जुमानणार। तर मग काय, संपूर्ण आयुष्य तुझ्याकडे याचना करत राहू? थोडी जिद्द तुम्ही सोडा, थोडा हट्ट मी सोडते, मान्य? मान्य। ठीक आहे, तर आधी नाश्ता करूया। एक मिनिट, राघव राघव शंकर, अरे कुठे आहात तुम्ही? तिघे इकडे या। जी जी साहेब। अरे बस खाली, कशाला उभी राहतेस? आजपासून हे जे घर आहे हे घर माझं नाहीये, हे घर यांचं आहे। आणि आजपासून या घरात माझा नाही
या घरात यांचा हुकुम चालेल. आणखी एक गोष्ट अजून समजून घ्या, आजपासून या घराची मालकीण ही आहे. उद्याच आपण मथुरेला जाऊन लग्न करूया. अरे लग्नाहून कधी परत आलास तू? बस आताच. कस झालं लग्न? हे जग आहे शीला, हे जग आहे. आपल्यासारखे लोक आपल्या विवशतेचे बळी होण्यासाठी जन्माला आलेले असतात. नाहीतर काय? खरेच आश्चर्य आहे महिपाल, मला किंवा आणखी कुणालाही तुझ्या लेखनातून हीन भावनेची छटा नाही बघायला मिळत. तुझ्या कादंबरीचं काय झालं? नाही लिहिणार, नाही लिहिणार मी आता. का नाही लिहिणार? कशाला लिहू? कोणासाठी लिहू? माझ्यासाठी लिही. तुझ्यासाठी तर प्रत्येक क्षणी माझ्या हृदयात लिहितच असतो. नाही, तू लिहायचं आणि यावेळी तू जे काही लिहिशील ते रूपरतन नाही, ही शिला छापून आणेल. काय? हो, आणि असं करून मी काही तुझ्यावर उपकार करत नाही. बस पब्लिशर होण्याची हौस जडली आहे मला. तुझी आजवर जितकीही पुस्तकं छापली गेली आहेत ना, त्या सगळ्यांचं संस्करण छापेन एका नव्या गेटअप सोबत. आणि बघशीलच, तुझ्या पुस्तकांची विक्री नक्कीच वाढेल. वा, मी तर काही वेगळाच विचार करून आलो होतो. काय? मी तर आज कायमचा निरोप घ्यायला आलो होतो. काय बोलतोयस तू? इतक्या लवकर जगायला घाबरलास? जगाशी नाही शिला, जगाशी नाही. गोष्ट फक्त कल्याणी आणि मुलांपर्यंतच नाही तर संपूर्ण समाजात पसरली आहे. महिपाल, आपण दोघं एकमेकांना किती चांगलं ओळखतो, मग ही इमानदारी जगापासून का लपवायची? आणि जर हे जग आपल्या इमानदारीवर संशय घेत आहे तर घेऊ दे. आपण का दूर व्हायचं? तू जाणतोस मी कधीही कल्याणीचा अधिकार बळकवण्याचा प्रयत्न नाही केला, तर मग कल्याणीसाठी माझा अधिकार का काढून घेतोयस तू? शिला, कल्याणीपासून मला हिरावून घेतलंयस. ज्या पुरुषावर तिचं गेल्या 20 वर्षापासून एक छत्र राज्य राहिलंय, आज तू त्याची वाटेकरी बनतेस. महिपाल, कल्याणीने तुला जितकं जिंकलंय तितकं आजही तू तिचाच आहेस. पण मी तुला जितकं जिंकलंय त्यात ती वाटेकरी का होतीये? अरे तुला नाही समजत आहे शिला, मी माझ्या सुखासाठी माझ्या मुलाला लाजीरवाणा आयुष्य नाही देऊ शकत. महिपाल, राघव, राघव. अरे हा सज्जन मथुरेहून कधी परत येतोय? अजून तरी काही निरोप नाही आलाय. हा अच्छा, जा जरा चहा करू ना. जी साहेब. अरे महिपाल, वनकन्याने जे आपल्या वहिनीचं पत्र कोर्टात पुराव्याच्या रूपात प्रस्तुत केलं होतं त्यामुळे जगदंबा प्रसादला तर अटक झाली, आणि हे आता सचिन आणि वनकन्याला कळवणं खूप गरजेचं आहे, हो की नाही? काय करायचं? हो रे, गरजेचं तर आहे. माझा बाळ गोपाळ, माझे बाळ गोपाळ.
कृष्ण कन्हैया ग बाई मजलाना कुणाची नजर नको लागू दे, दृष्ट नको लागू दे, माझ्या बाळाला ग माझं बाळ सोनं माझी सोनं माझी सोनं हा येते हा बाया मी येते हा? अरे कुठे गेले रे? काय बात आहे ताई, आज तर सजून दजून तुम्ही अगदी सिनेमातल्या सासूबाई वाटताय. ए गपे, अरे कुठेतरी लाडू आणि कोंब याच्या तोंडात मार खाशी मार खाशी. ए लल्ली ए, आता काय नवऱ्याच्या येण्याची वाट बघते का काय? चल गाणं सुरू कर, चल गाणं सुरू कर. माझा बाळ गोपाळ कसा, नंद कुमार कसा, देवकीचा लाडका. माझा बाळ गोपाळ कसा, नंद कुमार कसा, देवकीचा खोट काढणारी तू. गाण्यात खोट काढणारी म्हणे का नको काढू ग? तुझा आवाज आहे की रेल्वेची शिट्टी. चला सगळ्यांनी माझ्यासोबत गा. ही नक्कीच कोण्या गृहिणीची रचना असणार आहे. अंधाऱ्या घरात घरकामामध्ये अडकलेलं नीरस जीवन जगणारी कल्पनेत गेली. गेली तर रायासोबत तलावावर फिरायला. तिथेही काही सुचलं नाही दुसरं तर कपडे धुण्याचं काम गोळा करून घेऊन गेली. कपडे धुण्याचं इथे दिसतं आपल्या समाजातलं नारी मन. आयुष्मान बाबा काय बनू ताईकडून आहेर मिळाला? आता कुठे, संध्याकाळी पूजायची पाचवी. संध्याकाळीच पूजतात? जरा ऐकता, मला वाटतं आपणही काहीतरी दिलं पाहिजे. ताई तर एक महागडी साडी आणि 4 तोळे सोन्याचा दागिना घालते, काय करायचं? अरे यार, हे तर पती पत्नी वाला दृश्य दिसत आहे. जब मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. बरं चल तू सांग काय द्यायला हवं. फार काही नाही, एक चांगली साडी आणि कानातले. काय पण बोला तू. ठीक आहे ठीक आहे. आपली ताई आहे कमालीची बाई, खरं बोलताय. ताईने केलेले उपकार आमच्याकडून या जन्मात तरी फेडले जाणार नाहीत. काय झालं? पहिल्या दिवशी तर आम्ही आल्यापासून मला आणि माझ्या बायकोला अधर्मी वाय गेलेले न जाणे काय काय बोलायचे. पण जेव्हापासून हे बाळ झालंय पूर्ण दिवस त्या बाळाच्या मागेच असते. वेगवेगळ्या पद्धतीचे रस बदाम तुपाचा मारा चालवलेला आहे. आणि विचारलं तर काय म्हणते ताराला की बाळाला जास्त दूध मिळावं. विचार तर चांगला आहे. तू या पुरुषांच्या मध्ये काय करतेस? जा 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 गाणे बिडे गा, जा जा चल चल जा जा तिकडे जा. सगळं ठीक आहे? हा जेवण वगैरे घेतलं की नाही? हा फक्त हसणं थट्टा मस्करी चालले का? अरे खा खा, ही ताईची मेजवानी आहे, कुठल्या भिकारणीची नाही. ताई आम्ही सगळे जेवलो आहोत. ठीक आहे ठीक आहे, मजा करा मजा करा, ही ताईची मेजवानी आहे, मजा करा मजा करा. इतकं शापित जीवन जगत असून सुद्धा दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधते. मला एक सांग महिपाल, तू भाग्याला मानतोस? न मानून सुद्धा मानतो. जर तू भाग्याला मानतोस तर मग श्रीमंती गरिबी शिक्षित अशिक्षित त्याला जबाबदार सामंती पुंजीपती वर्गाला ठरवतोयस, हेच ना? हो. हे बघ सज्जन,
नवी चेतना अनुभवाने येते आणि अनुभव खूप सहन केल्याने येतो। हेच भाग्य जे मी मागच्या जन्मी केलंय त्याचं फळ मी या जन्मात भोगतोय आणि जे आत्ता या जन्मात केलंय करतोय त्याचं फळ मी पुढच्या जन्मी भोगेन। मी वाचू नाही शकत। असं वाटतंय की कुठल्या तरी खोलवरच्या पापाची आठवण सतावते तुला। कुठलं पाप सांगू? जीवन पाप? या डॉक्टर। मी मला निघायला हवं। थांब ना शुक्लाजी। नाही मी निघतो। चला तर मग मी पण निघतो। काय झालं? मी आल्या सगळेच निघाले। नाही ते काय की मी तर परत येणारच। नमस्कार महाराज। येतो। यावेळी इलेक्शनला नाही उभं राहणार का रूपरतन? अरे आपला पब्लिकेशनचा धंदा इतका मस्त चाललाय मग इलेक्शनला कशाला उभं राहू? आणि भाऊ मी वाण्याचा पोरगा आहे। वाण्याचा पोरगा आधी धंद्याविषयी विचार करतो मग दुसऱ्याचा। हे माझ्यापेक्षा चांगलं कोण ओळखू शकतं? अच्छा हे सगळं सोड, हे सांग मला इथे का बोलवलंय? तुझ्या फायद्यासाठीच बोलवलंय। तुझ्याकडून कधी फायदा झालाय? अरे नाही झाला तर आत्ता होईल माझ्या मित्रा। अच्छा ते सोड, जुन्या गोष्टी विसरून जा। मी तुला एक प्रपोजल देतो। तू तुझी सगळी नवी पुस्तकं मला दे, मी तुला तुझ्या जुन्या पुस्तकांचं कॉपीराइट परत करतो। रॉयल्टी बेसिसवर घेईन, 20% रॉयल्टी। ऍडव्हान्स काय देशील? 3,000-4,000 जे बोलशील ते देईन। ठीक आहे, मला यावेळी काही एक्सपेरिमेंट करायचं आहे। जसे विदेशातील कंपन्या सिरीज काढतात ना, तसंच भारतीय भाषांच्या सर्व मोठ्या कादंबऱ्यांची एक सिरीज काढायची आहे मला। कुठल्याच प्रकाशकाच्या डोक्यात ही कल्पना आली नसेल। आणि ती जी तू माझ्या मागच्या पुस्तकांची रॉयल्टी खाल्लीस आणि मला ठेंगा दाखवलायस त्याचं काय? होऊन जाईल। हुशार झालायस तू। अनुभवाने शिकवलंय सगळं। होऊन जाईल, जे बोलशील ते सगळं होऊन जाईल। आता खुश? खुश निघतो। माझं एक काम करशील? बोल ना। एक हार विकायचा आहे। सोन्याचा आहे? नाही सोन्याचा नाही आहे, नवरत्न आहे। कुठून आणलास? माझ्या आईचा आहे, भारी आहे। कशाला विकतोयस? अरे माझ्या भाचीचं लग्न आहे। किती खर्च होणार आहे? हेच काही 15,000 रुपये। 15,000 खूप जास्त आहेत। तुझ्या आजोळून काही? अरे ते काय करू शकणार, 15 दिवसांपूर्वी त्यांच्या इथे जबरदस्त दरोडा पडला, मी पण तिथेच होतो। हो माझ्या हातून एका दरोडेखोराची हत्या झाली। तुझ्या हातून? हो ते मी तुला नंतर कधीतरी सांगेन। मला सांग, घेशील? घेईन। ठीक आहे। घर तर खूप छान आहे ना।
इथे ठेव. अरे अगं काहीतरी घे ना आई. ठीक आहे बाळा तू घे. अरे नमस्कार आई, पाया पडतो. सुखी रहा, सुखी रहा. बसा ना तुम्ही, बसा. आम्ही तर तुम्हाला राहावलं नाही म्हणून भेटायला आलो होतो. अरे हे हे काय? हे घे बेटा. आई ह्याची काय गरज होती? तू जरा गप्प बस पोरी. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी. पण आई हे घ्यावंच लागेल. अहो पण हे सगळं. अरे बेटा, रीतसर केलं असतं तर सगळंच करावं लागलं असतं. साखरपुडा, लग्न, पाठवणी, यातलं काही सुद्धा झालं नाही. तू तर आम्हाला एक पैसा सुद्धा खर्च करू दिला नाहीस. पण आई तुम्ही तुम्ही बसा ना, बसा बसा ना, बसा बसा. तो जरा चहा दे. मिठाई खा. नको बाळा, तू यांना दे. तुला तर माहित आहे ना मी मिठाई खात नाही. माहितीये. तू खाणार? घे ना एक. घे येताना काही त्रास तर नाही झाला ना? दर्शन होता थिंबाच्या प्रतिबिंबा.